रामकृष्ण हरी माऊली संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांनंतर सर्वच पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत आणि आज सासवड येथून सोपान काकांची पालखी प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होत आहे। प्रस्थान सोहळ्यासाठी आणि वारीमध्ये सहभागी होण्यासाठी वारकऱ्यांची आलोट गर्दी आपल्याला आज सासवड येथे पाहायला मिळाली। प्रस्थान सोहळ्यासाठी पालखी रथ आणि सर्वजण सज्ज झालेले आहेत। मंदिरासमोर आपल्याला पाहायला मिळते पालखी रथ, पालखी रथाची बैलजोडी, त्यानंतर अश्व आणि वारकरी सुद्धा आता सर्वजण पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। पालखी रथाचे दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची आलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळेल। पालखी रथ आता पुढे जाऊन जेजुरी नाक्यापर्यंत जाणार आहे, कारण मंदिरामधून पालखी जेजुरी नाक्यापर्यंत खांद्यावरती नेली जाते आणि त्यानंतर रथामध्ये ठेवली जाते। सर्व दिंड्या आपापल्या क्रमांकानुसार मार्गस्थ होत असतात। सनई चौघडे वाजत गाजत पालखी आता बाहेर आणण्यात आलेली आहे आणि हे सर्व दृश्य दाखवण्यासाठी एबीपी माझाचे रिपोर्टर पण येथे हजेरी लावून आहेत। अनिल बापू माने मीरा मार्केट कमिटी डायरेक्टर बापू साहब कर्वे। पालखी रथ जेजुरी नाक्यावरती आहे आणि आता सर्व वारकरी सुखी रथामध्ये पालखी ठेवणार आहेत आणि येथून मार्गस्थ होणार आहेत। तर आजचा हा संत सोपान काकांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचा संपूर्ण व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।